गम्या एवढ्यात ते आपल्या चंगू मंगू दिसलेत नाही हो, एवढ्यात कुठं गेले ते? त्यांचा काय मेळ आहे का नाही? अहो तात्या, ते त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत, पण एवढ्यात काय आपल्याला भेटलेच नाही खरं त्यांचं, जरा काढा बरं मेळ काढा बरं। करू त्यांना बिचारांना काम, तुम्हाला काय उठलं की काम धंदा नाही दुसरा? अहो तात्या, त्यांनी राजा या 2 महिन्यात खूपच कमाई केली, त्यांच्याकडून जरा अशी आपल्याला पार्टी वार्टी घ्यायला पाहिजे मला वाटते। तुम्ही जरा लावा बरं त्यांना, फोन लावा बरं। नाही मला वाटते फोन लावायची गरज नाही, ते नक्कीच आता आपल्याला भेटायला येतीलच, कारण त्यांची रोज सवय आहे सकाळी आपल्याला भेटल्याशिवाय कुठं जातच नाहीत ते। आले तर बघू काही दिली पार्टी वाटी, तर बघा मग त्यांची एवढी कमाई केली म्हणल्यावर बघू ना त्यांना काहीतरी। बोला तुम्ही जरा हे कधी बिचारे एवढे कमाई केले, 2 पैसे होऊ द्या ना खर्च, आपलीच मंडळी आहे ना शेवटी। बरोबर येऊ द्या आता त्यांना, आम्ही आलो की पार्टीचा विषय काढतोच, येऊ तुम्ही त्यांना आता। काय रे मंगू, आज आपण त्यांना नानांना नापांना भेटत नाही, मला वाटते चाल बरं आपण त्यांना जाऊन भेटून येऊ। अरे मग चंगू जाऊ दे ना तिकडे, कुठं बसतं त्यांना भेटत, उठलं की ते पार्ट्या गिरट्या खाण्या पिण्याच्या गोष्टी काढतात, त्यांच्यापेक्षा तर इकडे हिंडलपूरला आपण। नाही रे शेवटी कशी असली तरी आपलीच माणसं आहेत ती, मला वाटते आपण त्यांना जाऊन एकदा भेटू, चाल बरं काय चाललं त्यांचं एकदा बघूनच घेऊ। अरे चंगू जाऊ दे रे बा, मी त्यांना कंटाळलो बा त्यांच्या गोष्टी ऐकू ऐकू, त्यांना काय रिकाम तिकड्या गोष्टी आणि फुकटचा टाइमपास, पैसे आपले खर्च होतील, त्याच्यापेक्षा इकडेच हिंडलपूरलं। नाही नाही काही झालं तरी ते आपले माणसं आहेत, आपण त्यांना भेटलंच पाहिजे, चल चल एकदा बघूच काय करतात ते, बघूच एकदा। बरं चाल भाऊ, आता तू म्हणतो तर मग जाऊ त्यांच्याकडं। आप्पा काय चाललं त्यांना, काय चाललं भाऊ? चला म्हणलं तुमची भेट घ्या म्हणून आलो आम्ही। हो राजा तात्या, मी पण आप्पाची नानाची तुमची सर्वांची भेट घ्यायला आम्ही चंगू सोबत आलो। पाहिले का मग मी म्हणलं होतं का तुझी सगळी मंडळी आपली एकाच जागेवर तात्याच्या घरी आहे, आपण आलो तू भेटायला, चांगलं झालं का नाही? हो बरं झालं, आलो बा एकदाच तुमची भेट झाली, तुमचं समाधान आमचं। काय रे लेखाचे हो तुम्ही चंगू मंगू, शहरात गेले मोठे मोठे पैसे कमावले, तात्याले मले आप्पाले नानाले ड्रायव्हर लावले, सगळ्याला विसरून गेले तुम्ही, तुम्ही तर आम्हाला भरूनच गेले। हो लेखाचे हो शहरात गेले तर खूपच बदलले तुम्ही, तुम्ही जुन्या माणसाला म्हणजे हुलून गेले। अरे काय हुलून गेलून नाहीत गेले, ते नवीन पूर यायचं कामं धंदे करू द्या त्यांना। तसं नाही हो आप्पा, एवढी कमाई केली काय केली, काय भारती केली द्यायला पाहिजे काही नाही बोलले, का नुसतेच कोणत्याच गोष्टी आणते तर। हे बघा चंगू मंगू, तुम्ही आम्हाला आता कोणत्या हळदीत कसं करा, पण चांगल्या एखाद्या हॉटेलमध्ये चांगली पार्टी द्या, नाही तर मग आम्ही तुमच्यावर नक्कीच नाराज होऊ, कारण तुम्ही आमचा तुमच्यावर हक्क आहे। हो तात्या, गावातले मोठे माणसं तुम्ही, तुम्ही आमच्या सर्वांना पार्टी द्यायला पाहिजे का आमच्याकडून घ्यायला पाहिजे, हे जरा तुम्ही ठरवा आता। अरे कशाची मोठे माणसं, आजकाल नवीन पोर वगैरे एवढे मोठे मोठ्या कमाया करायला लागले, आम्हाला भुलून चालले, एका पार्टीचा आमचा अधिकार नाही का लेका मंगू? तात्या बरं, आता तुम्ही म्हणता तर काय, आता त्याला इलाजच नाही, पण आता काय कराव, चला बुवा मग आता काय, आता आमचं तुमचं आमच्यावर अधिकारच आहे, चला मग कुठल्या हॉटेलला जायचं आपल्याला? जाऊ आपण, मी माझी गाडी घेतो, पण तुम्हाला खर्च पाणी सगळ्या हॉटेलचा करावा लागेल, नाही तर मग म्हणचाल असं झालं आणि तसं झालं, हा त्याच्यामुळे पहिले ठरवा। चला बुवा, तुमच्या शब्दाला काय मान द्यावाच लागेल आता आम्हाला, नाही तर मग तू मंगू आता एवढे खर्च करायला तयार झाले तर मग चला। बघा त्या नवीन मुलांना लय पैशांना तुम्ही गड्ड्यात घालू नका, त्यांचं एवढं हे करू नका, त्यांना जे योग्य वाटेल हॉटेल त्या हॉटेलमध्ये घ्या। अहो असं कसं बोलता नाना, एवढे मोठे आप्पा ते चांगले एवढे कमाईवाले माणसं, त्याच्याकडून काही काय भरपूर खर्च तर झाला पाहिजे कसा, त्या सुद्धा हॉटेलमध्ये तर काय राहायचं, तुमच्या घरी जेवलेलं पुरलं। बरोबर तात्या, चला तुमच्या जे आवडीचं हॉटेल असेल त्या हॉटेलमध्ये चला, पाहू आपण तिथे गेल्यावर काय काय कसं कसं काय आहे ते। हो हो चला चला, आता तुमचे एवढे लहानच माणसं तुम्ही या गावातली, आम्हाला आता खर्च करावाच लागेल, चला। आलं बा एकदा जवळजवळ हॉटेल, किती किलोमीटर राहिलं रे ड्रायव्हर भाऊ, किती राहिलं? आता ते आलं, आता जास्तीत जास्त 1 किलोमीटर राहिलं, जास्त दूर नाही राहिला आता, चला। बर चला बा एकदा, हे बघा आप्पा नाना ड्रायव्हर भाऊ, तुम्ही काय करा, हे चंगू मंगू जेवण करायच्या पहिले आपले जेवण इथे हॉटेलमध्येच आलो आपण, आता पण पटकन जेवून घ्या, आणि त्यांचं जेवण व्हायच्या पहिले आपण इथून सटकून बाहेर रोडवर जाऊन हॉटेलच्या बाहेर उभे राहू। का हो का आपण गावन त्याच्या, आपण लवकर का जेवण करायचं, कशासाठी लवकर बाहेर जायचं ते तरी सांगा। अरे आपल्याला बिल त्या चंगू मंगूच्या गळ्यात घालायचं, त्यांना ते बिल भरायला काम पडलं पाहिजे का, आपल्या खिशातून पैसे घालता आपण त्यांना आणलं कशासाठी, पार्टीचं बिल आपल्याला त्यांच्यावरच लोटायचं। जाऊ त्यांना, अप्पा कुठं टेन्शन घेता, राजा त्यांनी दिलं काय, यांनी दिलं काय, आपलं काय बुवा जेवायचं मोकळं व्हायचं,
जे बरोबर आहे का चुकीचं आहे हो नाना? नाही नाही, पण बिल तर त्यांच्यावरच गेलं पाहिजे सांगू मंगळवार, कारण लय लेखाचे बोलत राहतात इकडे तिकडे, आज त्यांचे घालू 4-5 हजार रुपयांनी। हे बाकी एकदम आयडिया मस्त काढली बाकी तुम्ही, आज लय दिवसानं हाती पडली आपल्या, आता बघूच बरं यांचं कसं कसं आहे ते। बी काय म्हणतो, चांगलं 10-15 हजार रुपये बिल झालं पाहिजे अशा पद्धतीनं ऑर्डर द्या। अरे असं करू नका रे, कोणाला फसवू नाही रे। पाहा काय करा ते, लवकर लवकर करा। नाही नाही, बिल तर त्यांच्यावर 15-20 हजार रुपये झालं पाहिजे अशा पद्धतीने जेवण करायचं आपल्याला। बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, होद्या होद्या काय होद्या। नक्कीच चंगू मंगवू लगा, तुम्ही हॉटेल लगा चांगलं निवडलं जेवण करायसाठी, खूपच छान जेवण आहे जगर, मला तर आवडलं आहे, खूपच आवडलं। हो राजा चाचा, खूपच छान जेवण आहे इथं, हॉटेल सुद्धा चांगलं आहे, मला सुद्धा खूपच आवडलं आहे। हे बघा कोणतंही हॉटेल असलं तर काय होत काय राजा, अप्पा राजा तुम्ही इतक्या चांगल्या ठिकाणी आले, तेच चांगले मुलं करा लागले, आजच्या उद्याना सुद्धा मधून चांगलं एकदम दाबून चांगलं वेगळे वेगळे पदार्थ बोला जरा, बोला बोला नाना तात्या अप्पा भाऊ ड्रायव्हर भाऊ संगू मंगू सगळे आपण सगळे जण इथं आलेलो होतो का नाही, तर जे काय लागतं ते बोला आणि चालू द्या जेवण चांगल्या प्रकारे चालू द्या। हो बोला बोला, तुम्ही म्हणजे एकदम साध्याच माणसा, तुझ्याजवळ पैसेच नाहीत। हो आम्ही दोघंच भेटलो तुम्हाला आता, चाल द्या चाल द्या, पाहतो आम्ही कसं बिल भरायचं ते। अरे का लेखा मंगू का मरा लागला का बिलानं, तू ते चंगू पार्टी द्यायला तयार आहे, तू का नाटक करतं कुरकुर करत राहायचं, हां चांगलं 10-12 हजार बिल झालं पाहिजे रे असं, असं चल द्या बोला काय काय लागतं ते। अंड्रे वा वेटर जे जे काय हॉटेलमध्ये असेल ते सगळे महागडे महागडे पदार्थ आण, आमच्या या चंगू मंगूचं बिल कमीत कमी 25 हजार रुपये झालं पाहिजे जेवायला, का साधी माणसं आली का काय, ताते आलेले आमचे, मी आलेलो आप आलेले आहे सगळे जण आहो आम्ही, चल येऊ देत आपण जे काय आहे ते। बोला बोला ताते, संकोच करू नका, जे काय लागते ते बोलवा, बघू आपण काय करायचं ते नंतर। अरे सिंपल जेवण जेवण राजा एकच नंबर द्यायला लागला, हॉटेलवाला राजा एकच नंबर, खूपच छान आवडलं मला तर, खूपच आवडलं बघी। हो राजा खूपच छान जेवण आहे, एकदमच खूपच आवडलं, मला पण आवडलं एवढं जेवण छान, आतापर्यंत मी कोणत्याच हॉटेलमध्ये पाहिलं नाही। बाकी चंगू मंगू तुम्ही पार्टी राजा खास ठिकाणी दिली, ताते एकदम खुश झाले आता। अरे खुश म्हणजे काय, एक नंबर खुश झालो, हे ना एवढ्या चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी घेणं म्हणजे आपले सगळे पांगल फिटले बुवा तस। हो नाही नाही, जेवण खूपच छान आहे एकदम, एकच नंबर आवडलं मला। आता तुम्हाला छान वाटणार, कारण बिल तुम्हाला द्यायचं काम नाही ना, त्याच्यामुळे तुम्हाला काय तुमच्या घेऱ्यावर काय झळ थोडी लागा लागली, हा झळ लागली असती मग समजलं असतं तुम्हाला, हॉटेल चांगलं आहे का वाईट आहे ते। अरे जाऊ दे मंगू, काही म्हणू नको त्यांना, त्यांची इच्छा आहे ती पूर्ण करायची होती आपल्याला, त्याच्यामुळे आपण इथे आलो। बरं बरं चाल द्या चालू द्या, बघू आपण काय आहे ते नंतर बघू, चाल द्या चाल द्या तुमचं। हे बघा बा माझं आता जेवण आठवडं झालेलं आहे, आता आपण काय करू नाना, आपला ड्रायव्हर भाऊ आपण चौघं जण आता आपलं जेवण लवकर झाल्यामुळे आपण बाहेर रोडवर जाऊन थांबू, यांना दोघांना जेवू द्या आरामशीर, आणि मग दोघं जण बिल देऊन या रे तुम्ही हॉटेलवाल्याचं, आणि बाहेर थांबतो। हो बिल देऊन या, नाही तर मग म्हणसाल अजून, त्याचे चिलन हे जे चिलन दिल आम्ही काही जाणार नाही, आम्ही चाललो रोडवर जाऊन थांबतो। हो आम्ही हॉटेलच्या बाहेर जाऊन थांबतो, चालतं त्या तुमचं जेवण झालं की या बाहेर बिल देऊन। हो ठीक आहे ठीक आहे। मी काय म्हणतो यार मंगू, आता जेवण घेऊन तर झाले पण माझ्या 75-5 हजार आहेत, आणि मला वाटते तात्या नाना आपल्या सगळ्याचं बिल तर जवळपास 15 हजारापर्यंत आलं, आता कसं करायचं? तू काळजी करू नको, मी बरोबर ढोकं लढवतो, तू फक्त माझ्यासोबत सोबत चाल। अरे पण माझ्याजवळ 5 हजार आहेत, बिल तर जवळपास 15 हजार आहे, दिसायला लागलं कसं करता आता? तू काळजी करू नको, फक्त माझ्यासोबत चाल, त्या काउंटरवर गेल्यावर एक शब्द बोलू नको, मी बोलतो काय बोलायचं ते। बरं चाल बरं भाऊ, मग आता पाहू तू ढोकं कसं चालते ते। नमस्कार हो हॉटेल भाऊ, अले भाऊ किती झालं आमचं बिल जरा सांगता का आम्हाला, किती आमचं सर्वांचं बिल टोटल किती झालं ते। हो हो एकदा बिल तरी सांगा, म्हणजे तुमचं बिल आम्ही द्यावं लागेल ना आता आम्हाला, त्याच्यामुळे सांगून टाका एकदाच। तुमचं बिल जवळपास पूर्ण हिशोब केल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की 15 हजार रुपये झालेला आहे। अरे बापरे 15 हजार रुपये, तू मुकाट्यान बसतो थांब जरा, मी बोलतो त्यांच्याशी। 15 हजार नसेल हो, एवढं नसेल झाले, 14 हजार झालं असेल मला असं वाटतं, एकदा बरोबर पहा बरं। नाही ना भाऊ बरोबर 15 हजार रुपये झालेला आहे, तर सर्व हिशोब हे घ्या, बिल पक्क GST बिल तुम्हाला देत आहे मी, त्यानंतर तुम्ही बघा। बरं बरं ठीक आहे, झालं झाले 15 हजार। आता तात्यांचे बाहेर थोडेसे बाहेर थांबलेले आहेत, त्यांच्याकडून मी तात्यांनी सांगितलं जेवण झालं की बाहेर या आणि पैसे घेऊन जा आणि परत हॉटेलवाल्यांना बिल देऊन द्या, तर 2 मिनिटात मी आम्ही दोघं जण जातो आता आणि घेऊन येतो। हो भाऊ आम्ही लगेच तात्याकडून लगेच बाहेरून घेऊन तुम्हाला आणून देतो। बरोबर वा तात्यांना कोण, बा तात्या म्हणजे खूप मोठी हस्ती आहे, त्यांना कोण नाही ओळखत, या घेऊन या घेऊन या।
लगे एका मिनटात जाण तू तात्यांना ना 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 भेटलो एका मिनटात घेऊन येतो. हो आलोच एका मिनटात आलो. बरं बरं या घेऊन या घेऊन या. काय तात्या जेवण घेणं घेऊन कसे काय झाले मग? तुम्ही तर राजा बाहेर येऊन उभे राहिले. मला वाटलं बिल देईपर्यंत थांबसाल तिकडं. काचे थांबत बे तात्या किती आहे ते जेवण कसं झालं ते सांगा बघा एकदा तात्या आम्हाला तुम्ही. अरे एक नंबर जेवण झालं. काय जेवण होतं, काय सूप होतं, काय कोल्ड ड्रिंक्स, काय ते भाज्या, काय ती व्यवस्था, एक नंबर मस्त वाटलं एकदम आम्हाला. बाकी जेवण एकदम खूपच छान होतं, मला खूपच आवडलं ते, खरोखर खूपच छान होतं. काय बाकी जेवण, बाकी तुम्ही पार्टी राजा एकच नंबर दिले, बाकी चंगू मंगू मानायला पाहिजे बाकी तुम्हाला, तुमच्यासारखे तुम्हीच नाही ते कळेलच तुम्हाला आता कोणासारखं कोण काय आहे ते. थोडा वेळ थांबा. बाकी मला तर एवढी मजा आली बाकी जेवणाची, बाकी माझ्यान खरंच खरोखर बाकी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण दिलं तुम्ही, खूपच आनंद झाला. बाकी लेका जेव करे तुम्हाला 10-12 हजार रुपये बिल आला असेल तर नाही का? गेले तात्या गेले 15 हजारान गेले आज. असे कोणाला लुटू नाही रे. 15-20 हजारानं तुमची आज नक्कीच नक्कीच चोपडी झाली. बाकी बाकी लंबे झाले तुम्ही आज 15 हजारान नाही का? फायदा रे बाबांनो, लय नाराज होऊ नका. 15-20 हजार रुपये बिल गेलं म्हणजे खूपच नाही असं त्याच्यातलं काय. चालतं तर तेव्हा आता तुमच्यासाठी खर्च केला आम्ही आता. नाही ते तुम्हाला कळेलच आता थोड्या वेळानं की कोण खर्च कसा झाला, किती झाला, जेवण कसं होतं, किती छान होत. आवता त्या एक विसरलो मी जरा, ते त्यांच्याकडून माझे चिल्लर पैसे परत घ्यायचे राहिले तेवढे घेऊन तुझं आम्ही दोघं जण आता. बरोबर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या घेऊन या घेऊन या घेऊन या. काय आणलं का बिल मग तात्याजवळ? करता का जमा मग करून टाका आता जमा बिल तुमचं. झालं तुमचं सर्व जेवण खाऊन त्याकडेच गेलो होतो बिल आणण्यासाठी. तात्यांनी सांगितलं की ते आज काय त्यांचे पाकिट जे आहे परस ते पाकिट विसरलं घरी, त्याच्यामुळे ते बिल उद्या पाठवून देतील पुन्हा जवळ तरी, त्यावेळेस तुम्हाला ते भेटून जाईल. हो तात्यांनी तसं सांगितलं की माझ्या हॉटेलवाल्या सोबत चांगली ओळख आहे, उद्या बिल दिलं तरी चालते, उद्या मी पाकिट विसरल्यामुळे उद्या पाठवून देतो घरून. वा 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 वा, तुमच्या तात्याला कोण नाही ओळखत बा, संपूर्ण तालुका ओळखतो. काय रुबाब आहे त्यांचा, त्यांच्याकडे 10-15 हजार बिल काय, मी तर 2 लाख बिल ठेवायला तयार आहे. द्या म्हणा उद्या पाठवून, काही हरकत नाही. ओके ओके. हो म्हणलं तेच म्हणे त्याच्या म्हणे बा, आमची खूप स्वस्त नाही हॉटेलवाल्याचा मजा, त्याच्यामुळे उद्या बिल दिलं तरी चालते, काही हरकत नाही, आपलीच हॉटेल आहे. त्याच्यामुळे जाऊन सांगा म्हणे म्हणे की बा उद्या बिल आम्ही पाठवून देऊ, त्याच्यानंतर बघू काय करायची. त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला आलो आम्ही. वा 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 वा, त्याच्याचं बिल नाही ठेवायचं तर मग कोणाचं ठेवायचं? आम्हाला काय हॉटेल चालवायचं नाही का काय त्यांच्यासोबत पंगा घेऊन? चालते म्हणा उद्या पाठवून द्या म्हणा, काही हरकत नाही. आणि आपलीच हॉटेल आहे, येत जा नेहमी करता असं सांगा, हे पण सांगा त्यांना. आणि जेवणाच्या बाबतीत समाधानी झाले ना त्याच्या? जेवण काय एक नंबर जेवण होतं, त्याच्यामुळे सगळेजण खुश झाले. म्हणून तर त्याच्यामुळे दादा 15 हजार बिल झालं तर 16 हजार पाठवून देऊ, कारण जेवण आपल्याला खूपच आवडलं. हो हो 16 हजार पाठवून देऊ असं सांगितलं त्यांनी. अहो काय नाही, आरामशीर 2 दिवसांनी दिले तरी चालते, त्यांचे आमचे खूप रिलेशन आहेत, खूप रुबाब आहे त्यांचा. बरोबर या तुम्ही आता या. हो हो येतो मग आम्ही आता, येतो भाऊ येतो. हो येतो येतो, त्याच्यांना सुद्धा तुमचा निरोप सांगतो, येतो मग. काय चंगू मंगू, काल लय बिल भरलं मग? नाही काल चांगली जिरली तुमची. खरोखर काल खूपच यायची पैशानं, खूपच चोपडी झाली नाही का? हो राजा त्याच्या खूपच पैशानं गेले काल, मला तर वाटते 15 हजारानं गेले असतील. हे बघा असे वागू नका. नाही नाही कळेल तुम्हाला, कळेल कोण किती पैशानं गेलं काल ते कळेल. थोडा वेळ थांबा जरा. जाऊ द्या ना नाना तात्या, तुमच्यासाठी खर्च नाही करायचा तर मग कोणासाठी करायचा? नाही नाही कळेल तुम्हाला, जरा थांबा थोडा वेळ थांबा तुम्ही, तुम्हाला कळेल कोणाचे पैसे किती गेले ते. असं म्हणजे कसं काय, आमचे तर काय रुपया नाही गेला, मग कसं काय म्हणतोय तू? नाही कळेल ना, थांबा जरा थांबा थांबा. हॅलो तात्या, राम 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 राम. हॅलो बोला हॉटेलवाले भाऊ, राम 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 राम. तात्या काही नाही, फोन याच्यासाठी केला होता की कालचं जे बिल आहे ते थोडंसं बाकी होतं, आज पाठवून दिसाल तर द्या मग पाठवून. काय कालचं बिल बाकी होतं? असं कसं बाकी होतं, चंगू मंगून दिलं नाही का तुम्हाला काल बिल? नाही ते म्हणे तात्यां ते नाना वगैरे बाहेर रोडवर उभे आहेत म्हणेत, आणि तात्यानं सांगितलं म्हणेत की बा बाहेरून घेऊन येतो, घेऊन तुमचे जेवण झालं बाहेर या आणि घेऊन जा. मग मी म्हटलं ठीक आहे बा या घेऊन बाहेरून तात्याकडून. मग मग तू तेव्हाच का नाही मला सांगितलं, मी त्यांना द्यायला लावलं असतं ना. अहो ते म्हणे तात्यानं आज पाकिट विसरलं म्हणेत घरी,
पैशाचं, त्याच्यामुळे उद्या तात्या पाठवून देणार आहेत म्हणे. मग म्हणलं ठीक आहे बुवा, आता तात्या तुमची एवढी चालती आमच्या तालुक्याच्या ठिकाणी, तर आम्ही कसं काय तुम्हाला ताबडतोब बिल मागावं. म्हणलं जाऊ द्या, उद्या देऊन द्या बुवा. हे सगळं ठीक आहे रे, पण या बदमाशाकडून तो ताबडतोब बिल घ्यायला पाहिजे होता ना, माझ्या नावावर कशाला ठेवलं तू. तात्या राजा, तुम्ही इतके मोठे माणसं या तालुक्यातले, तुमच्याकडे बिल नाही ठेवायचं तर मग कोणाकडे ठेवायचं? आम्हाला का हॉटेल गिटेल चालवायचं का नाही? तुम्ही आले म्हणजे आमचं हॉटेल खरं हे झालं. बरं बरं ठीक आहे, किती आहे तुझं बिल नेमकं? 2-4 हजार रुपये आहे का? असेल तर मी देऊन टाकतो. काय हो त्याच्या टोटल बिल झालेलं आहे 15,000 रुपये GST सह. तर ते तुम्ही आता मला वाटते पाठवून द्या, चंगू मंगूजवळ द्या किंवा दुसरं कोणाजवळ द्या किंवा 2 दिवसानं द्या, तरी काय हरकत नाही. बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, देतो पाठवून देतो. पाय तुम्ही काय करायचं ते ठेव आता, तू फोन ठेव. बरं बरं ओके त्याच्या, राम 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 राम. काय झालं होतं त्या, कोणाचा फोन होता नेमकं? काय फोन कशासाठी होता? हो राजा दादा, तुम्ही फोनवर लयच गरम झाले होते, नेमकं काय झालं होतं सांगा तरी आम्हाला. तात्या फोन कोणाचा होता नेमका? हो राजा तात्या, जरा आम्हालाही सांगा फोन कोणाचा होता. तात्या नेमकं झालं काय? मला वाटते बिल या चंगू मंगून काल दिलं नाही बहुतेक असं दिसा लागलं. अरे हो लेखाचे या बदमाशाने लेखाच्या यानं बिल काय दिलं नाही, आणि हॉटेलवाल्याला सांगितलं की बाहेर तात्या उभे आहेत ते बिल देणार आहेत. आणि मग काय झालं नेमकं? कसं काय झालं, कसं काय ठेवलं यांच्याकडे हॉटेलवाल्यांनी बिल, आणि मग तुमच्याकडे कसं काय आलं ते? अरे यांनी सांगितलं की तात्या आमचे खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत, ते बाहेर आहेत, त्यांचे पाकिट विसरलेलं आहे परत पैशाचं, ते उद्या तुम्हाला देतील. त्याच्यामुळे त्या हॉटेलवाला माझ्या ओळखी झाल्यामुळे त्यांनी बिल ठेवलं, त्यांनी ठीक आहे म्हटलं यांना. आणि हे दोघं लेखाचे तसेच तिथून निघून आले, आपल्याला गप्पा सांगत गाडीत बसून सरळ घरी आले, आणि आत्तापर्यंत सांगितलं नाही. म्हणजे तात्या तुम्हाला यांनी मूर्ख बनवलं तर मग, म्हणजे हे शहरात 1.25 शेर भरले खरोखर चंगू मंगू, तुम्ही राजा तात्यापेक्षा भारी भरले, म्हणजे शहरात 1.25 शेर भरलेले आहे या ठिकाणी. म्हणजे तात्या तुम्हाला यांनी असंच बनवलं, तुमच्यापेक्षा शहरात 1.25 शेर भरले हे चंगू मंगू, मानायला पाहिजे बाकी या जोडीला. आता बा म्हटलं होतं ना या मुलांना फसवू नका, आता कसं झालं तात्या? हो लेखाचे भंटालायनं मला फसवलं, यांची फुकटची पार्टी खायला गेलो आणि मलाच पार्टीचं संपूर्ण बिल द्यायचं काम पडा लागलं. खरोखर खूपच बदमाश जोडी आहे, यांच्यापासून खूप सावध राहिलं पाहिजे बा. हो तात्या, हे शहरात 1.25 शेर नाही तर ठकास महाठक ठरले भरलेले आहेत. तुम्हाला वाटलं मी खूप मोठा ठक आहो, पण तुमच्यापेक्षाही महाठक ठरले हे शहरात 1.25 शेर आहे, ते ठकास महाठक आहेत. खरोखर चंगू मंगू तुमचं अभिनंदन, तुम्ही इतक्या कठोराच्या तात्याला नमवलं आणि बिल त्यांच्या गळ्यात घालून दिलं. हो आता मला माझ्या प्रतिष्ठेसाठी देणंच आहेत, पण या दोघांपासून आता मला खूप सावध राहावं लागेल, आणि याच्यानंतर मी फुकटच्या पार्ट्या घ्याने बंद करून टाकतो, कारण की मला फुकट खायला गेलं पार्टी वगैरे येते की माझ्याच गळ्यात ती पार्टी येते आणि मलाच बिल भरायचं काम पडते. धन्य आहे बाबा तुमची दोघांची रे, मला सुद्धा फसवलं तुम्ही. नुसतं फसवलं नाही तर तुमच्यापेक्षा शेरा 1.25 शेर भरले ते, त्यांचं अभिनंदन. Ha 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 ha